वेलकम टू मंत्रीज किचन। नमस्कार, मी माया मंत्री तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण होळी पूजनासाठी खास पाचकळशी नैवेद्य, तिरंगी उकडीचे मोदक बनवायचे आहेत। चला तर आपण साहित्य बघूया। 200 ग्रॅम तांदळाचं पीठ, 100 ग्रॅम खवलेला नारळ, 100 ग्रॅम गूळ, 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा वेलची पावडर आणि 2 तऱ्हेचे खायचे रंग। चला तर आपण कृतीकडे वळूया। प्रथम गॅस चालू करून भांडं ठेवायचं। त्यात तांदळाचं पीठ किती असेल तेवढंच पाणी घालायचं। आता तांदळाचं पीठ हे 200 ग्रॅम म्हणजे 2 बाऊल आहे, तर 2 बाऊल पाणी घालायचं। त्यात चिमूटभर मीठ आणि 1 चमचा तूप घालावे। पाण्याला उकळ आल्यावरती तांदळाचं पीठ त्यात थोडं घालून ढवळायचं। आता पाण्याला उकळी आली आहे तर गॅस बारीक करावं आणि त्यात थोडं तांदळाचं पीठ घालायचं आणि ढवळायचं। ढवळून झालं की गॅस बारीक बंद करायचं आणि झाकण ठेवायचं। चला तर आपण आता मोदकाचं सोय कशी करायची ती बघूया। प्रथम गॅस चालू करून त्यावर कढई ठेवायची। त्यात खवलेला नारळ, गूळ, 1 चमचा तूप आणि वेलची पावडर घालावे आणि बारीक गॅसवरती सोय ढवळत राहावे। चला आता हे सोय तयार झाली आहे मोदक करण्यासाठी। आता ही थंड होण्यासाठी आपण ठेवूया आणि तोपर्यंत उकड घातलेले पीठ आपण मळून घेऊया। कोमट असतानाच मळून घेऊया। आता उकड कोमट असतानाच पीठ मळून घ्यायचं। थोडं हाताला पाणी घ्यायचं आणि सावकाश आता मळून पीठ तयार झालं। थोडं तुपाचा हात लावायचं आणि याचे 3 गोळे सारखे 3 गोळे करायचे।
आता हा सफेद गोळा असाच ठेवायचा. प्रथम एका गोळ्यामध्ये लाल रंग खायचा, लाल रंग एक थेंब लाल रंग घालायचा. हा लाल रंगाचा गोळा तयार झाला. तसंच दुसऱ्या गोळ्यामध्ये खायचा हिरवा रंग घालायचा. तो पण गोळा मळून घ्यायचा. ता हिरवा रंगाचा गोळा तयार झाला. ह्याच्यात हिरवा रंग, लाल रंगाचा गोळा आणि सफेद रंगाचा गोळा हे तीन रंगाचे तीन गोळे ठेवलेले आहेत. आता आपण मोदकाची कृती करायला घेऊया. आपली उकड तयार आहे, गोळे करून तयार केलेले आहेत आणि चोय तयार आहे. तर आपण आता मोदक करायला सुरुवात करूया. प्रथम सफेद गोळा नंतर लाल आणि हिरवा असे तीन गोळे सारखे गोळे घ्यायचे आणि एक पहिला सफेद, लाल आणि हिरवा असे तिन्ही गोळे एकावर एक ठेवून हलक्या हाताने तुपाचा बोट लावून हलक्या हाताने पारी करायचे. बोटानी करत राहायचं, हलक्या बोटानी पारी करायची. हे बघा अशी पारी तयार होते आणि त्यात एक चमचावर चोय घालायची आणि तुपाचं बोट घेऊन कळ्या पाडायच्या. हे बघा अशा जवळजवळ चिमटीने कळ्या पाडायच्या आणि पूर्ण झाल्यावरती ह्या बोटांवरती मोदकाचा गोळा एक मोदक करायला घ्यायचं आणि गोल 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 हळूहळू गोल वळत राहायचं.
अशा पद्धतीने आपलं तीन रंगी उकडीचा मोदक तयार झाला. आपण आता दुसरा मोदक करूया, सफेद, लाल आणि हिरवा. ही तीन गोळी घेऊन पारी करायला घ्यायची, बोटाने पारी वळायची, करत राहायचं असं हलक्या हाताने. फक्त बोटांवरतीच पारी करायची. तर पारी तयार झाली आहे आपली. ह्याच्यात एक चमचा सोय घालायची, थोडंसं तुपाचं बोट घेऊन मोदकाला कळ्या पाडायच्या. ह्या बोटांवरती ठेवायचं आणि हलक्या हाताने एक 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 चिमटीत घेऊन मोदकाच्या कळ्या करायच्या. अशा मोदकाच्या कळ्या करायच्या. हे बघा, एक बोट आतमध्ये घालायचं आणि एक दोन बोटाने चिमटी घ्यायची. आता हे पूर्ण कळ्या झालेत. आता सावकाश मोदक आता गोल गोल वळवायचा. हलक्या हाताने मोदक गोल गोल वळवायचा. बघा तर मग झाला की नाही, तीन रंगाचा उकडीचा मोदक तयार झालाय. उकडी वळून घेतलेले मोदक आता आपण उकडवायला ठेवायचे. भांड्यात पाणी घातलेलं आहे, गॅस चालू करून ठेवलंय आणि ह्या जाळीत मोदक उकडवायला ठेवायचे. आता तयार झालेले मोदक आता उकडवायला ठेवायचे. भांड्यात पाणी घालून गॅस चालू केलेलं आहे आणि ह्या जाळीवरती मी मोदक ठेवलेले आहेत. 10 मिनटं जाळी आणि गॅस झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं वाफवायचं मोठ्या गॅसवरती. आपण मोदक पात्रात पण मोदक करू शकतो, इडली पात्रात पण मोदक करू शकतो. अगदीच काही नसेल तर भांड्यात जाळी ठेवून स्टीलची चाळणी ठेवून आपण मोदक उकडवू शकतो. तर आपले मोदक उकडून तयार झाले. आपण मोदक पात्रातनं बाहेर काढायच्या आधी थोडं पाणी घालायचं त्याच्यावरती, म्हणजे मोदक एकमेकांना चिकटणार नाही. आणि आता मोदक खाली काढायचं. असे आपले तयार झाले तिरंगी उकडीचे रंग मोदक. तुम्हाला मोदकाची रेसिपी आवडली असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.